नमस्कार फ्रेंड्स, आज आपण कच्च्या बटाट्यापासून आणि वरई साबुदाणा जराही न भिजवता ही कुरकुरीत भजी कशी करायची, अगदी मस्त अशी कुरकुरीत क्रिस्पी तयार झालेली आहेत आणि चवीला तर खूप भन्नाट आहेत। तर ही जी उपवासाच्या बऱ्याच रेसिपी यादीही मी तुम्हाला शेअर केलेल्या आहेत, त्याला छान तुम्ही रिस्पॉन्स दिलेला आहे आणि ही सुद्धा रेसिपी तुम्हाला नक्की आवडेल, अगदी झटपट अशी रेसिपी तयार होते। चला तर मग न वेळ लावता व्हिडिओला सुरुवात करू। त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला लाईक करा। सुरुवातीला आता हे जे आपण बटाटे कच्चे घेतलेले आहेत, या ठिकाणी तीन कच्चे बटाटे घेतलेले आहेत आणि ती बटाटे आपल्याला छान असे किसून घ्यायचे आहेत। त्याचे एखादी अशी मोठी लांबट अशी किसणी घ्यायची आणि त्याने असा लांबडा किस आपल्याला पाडायचा आहे। जसे आपण कांदा भजी करतो ना, त्याच पद्धतीने आज आपण बटाट्याच्या किसाची भजी तयार करणार आहोत। अगदी कांदा भजीपेक्षाही कुरकुरीत लागतात आणि उपवासासाठी चांगला उत्तम पर्याय आहे। तर हे जे बटाटे आहेत ते छान असे किसून घ्यायचे। बघा, किस किती छान पांढरा शुभ्र असा पडलेला आहे, लांबट पडलेला आहे आणि थोडंसं खाली ताटामध्ये पाणी ठेवायचं, म्हणजे आपला बटाट्याचा किस आहे तो काळपट होणार नाही। तर आता या ठिकाणी संपूर्ण आपला बटाटा आहे तो किसून झालेला आहे। तुम्ही दोन बटाट्याची, तीन बटाट्याची तुमच्या आवडीनुसार तुम्ही करू शकता, पण आपल्याला कुरकुरीत बनवण्यासाठी या ठिकाणी मी तीन बटाटे घेतलेले आहेत। आता या ठिकाणी आपल्याला पीठ घ्यायचं आहे। तर जे तुमच्याकडे उपवासाचं पीठ असतं ते घेतलं तरी चालेल, किंवा वरईचं पीठ असतं ते घेतलं, कुठलाही तुम्ही उपवासाचं पीठ घेतलं तर चालेल। आणि नसेल तर मग एक वाटी वरईचं आणि अर्धी वाटी साबुदाणा थोडंसं कढईमध्ये भाजायचं, क्रिस्पी होऊ द्यायचं आणि मग असं बारीक असं पीठ तयार करून घ्यायचं। आता हा जो बटाटा आपण किसून ठेवला होता ना, तो चांगला पिळून घ्यायचा, त्याच्यातलं पाणी संपूर्ण आपल्याला काढायचं आहे आणि मगच आपल्याला हा बटाट्याचा किस घ्यायचा आहे। आता आपल्याला भाज्यासाठी बॅटर बनवायचा आहे। तर या ठिकाणी मी संपूर्ण जो बटाट्याचा किस आहे त्याच्यातलं संपूर्ण पाणी आहे ते नितळून घेतलेलं आहे। पाणी घेतलं तर मग बटाट्याचं आपलं बॅटर आहे ते घट्ट पातळ होऊ शकतं। तर या ठिकाणी थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे, उपवासाला चालत असेल तर चाला टाका, नसेल तर नाही टाकली तरी चालेल। थोडीशी मिरची टाकलेली आहे आणि चवीपुरतं याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे। आता कुरकुरीत होण्यासाठी आपल्याला अजिबात काहीही टाकण्याची गरज नाही। आपण जे पीठ तयार केलं होतं साबुदाणा आणि वरई, ते पीठ आहे ते थोडं थोडं करत अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे। अगदी सुरुवातीला जास्त पीठ अजिबात टाकायचं नाही, कारण बटाट्याच्या किसावर अवलंबून आहे। जास्त पीठ टाकलं तर मग तुमची भजी आहे ती आतून कच्ची राहण्याची शक्यता असतात आणि तेवढी आपल्याला हवी तशी कुरकुरीत क्रिस्पी होणार नाहीत। त्यामुळे या ठिकाणी पीठ आहे ते थोडंसं टाकायचं। जर या ठिकाणी उपवासाची जी लाल मिरची असते, लाल तिखट असतं, ते टाकलं तरी चालेल आणि छान असं हे मिक्स करून घ्यायचं आहे। आता या ठिकाणी अजून थोडंसं मला या पीठाची गरज वाटते, तेव्हा मी या ठिकाणी थोडंसं पीठ टाकलेलं आहे। आता आपण छान असं हे मिक्स करून घ्यायचं। मिक्स करताना जास्त दाबून मिक्स करायचं नाही, हलक्या हाताने मिक्स करायचं। आता थोडं थोडं पाणी टाकूनच आपल्याला हे पीठ आहे ते मळून घ्यायचं आहे, जे भज्यासाठी तयार करून घ्यायचं आहे। सुरुवातीला जास्त पाणी टाकायचं नाही, अगदी थोडी थोडं लागेल तसंच पाणी टाकायचं आहे। जास्तही आपल्याला हे पातळ बॅटर बनवायचं नाही आणि जास्तही घट्ट नाही। मग अशा पद्धतीने तयार झालं की मग आपल्याला अगदी थोडंसं परत थोडंसं पाण्याची गरज वाटली तर अगदी थोडंसं टाकायचं आहे। जर तुम्ही जास्त पाणी टाकलं तर भजी आहे ती पातळ होऊ शकतात आणि मग तेल जास्त पितात, तर त्यामुळे पाणी अजिबात टाकायचं नाही आणि घट्टसर असं हे भज्याचं पीठ मळून घ्यायचं। यामुळे काय होतं, तेलही पेत नाहीत आणि कुरकुरीत मस्त अशी तयार होतील। आता बॅटर आहे ते तयार झालेलं आहे, तरी पण मी तुम्हाला दाखवते। मग असा त्याचा गोळा होतो आहे म्हणजे आपलं बॅटर आहे ते चांगलं झालेलं आहे। पण असं आपल्याला दाबून टाकायचं नाही, तर टाकताना अशा पद्धतीने थोडंसं प्रेस करून टाकायचं, म्हणजे आपल्या कांदा भजी जशी असतात ना तशीच आपली बटाटा भजी दिसली जाते। आता ही बटाटा भजी सगळी सोडून घेऊया, तेल छान असं कडकडीत गरम करून घ्यायचं आणि भजी टाकल्यानंतर जेव्हाच भजी आहे ती झाऱ्याला कडक लागतील तेव्हाच भजी हलवायची आहेत। अगोदर आपण त्या भज्यांना हात लावायचा नाही तर भजी आहेत ती सुटली जातात, त्यामुळे अजिबात हात लावायचा नाही, झारा लावायचा नाही। जेव्हा भजी आहे ती आपोआप कडक झाली आणि दुसऱ्या साईडला मग पलटी करून घ्यायची। आता ही सर्व भजी आहेत ती मी सोडून घेते। भजी सोडताना असं गोळा करून नाही सोडायचं, तर असं पसरट सोडायचं, म्हणजे छान अशी कुरकुरीत आणि क्रिस्पी तयार होतील। आता ही छान एका साईडने भाजलेली आहे, झाऱ्याला कडक लागते, आपण दुसऱ्या साईडला पलटी करून घेऊया। गॅसची फ्लेम आता मात्र मीडियम ठेवायची आहे। सुरुवातीला मात्र गॅसची फ्लेम होती ती
आपण तेल गरम करताना हाय केलेली, पण भजी टाकताना गॅसची फ्लेम आहे ती मीडियम करून घ्यायची आणि मीडियम गॅसवरती छान असे हे भजी आपल्याला भाजून घ्यायची आहे। मस्त अशी आपली भजी तयार झालेली आहे, बघा किती छान असा कलर पण आलेला आहे, क्रिस्पी झालेली आहे। अशाच पद्धतीने मी सर्व भजी आहे ती तयार आहे ती तयार करून घेणार आहे। एक्स्ट्राचं तेल आहे ते कढईमध्ये आपण नितळायला घ्यायचं। आता याच्यावरती थोडंसं मी या ठिकाणी हिरवी मिरची भाजून घेतलेली आहे, याच्यावरती थोडंसं मीठ टाकायचं, आणखीन छान चविष्ट होते। तर आपली भजी रेडी झालेली आहे, तर मस्तच ही बेत आहे। याच्याबरोबर थोडंसं दही घेतलेलं आहे। तुम्हाला एखादी चटणी आवडत असेल, उपवासाची जी चटणी चालेल ते तुम्ही घेऊ शकता। भज्यामध्ये तुम्हाला उपवासाचे जे मसाले आवडत असतील, जिरे वगैरे, तर टाकू शकता, चालत असतील तर, नसेल तर नाही टाकले तरी चालेल। आता या ठिकाणी एक भजी तुम्हाला दाखवते किती क्रिस्पी असा भजी झालेला आहे, बघा मस्त। तुम्हाला जर असं कुरकुरीत आणि क्रिस्पी असं स्नॅक हवा असेल उपवासाला, तर नक्की ट्राय करू शकता। अशी ही भजी सर्वांना घरातील आवडते, जो उपवास नसेल तरी सुद्धा तुम्ही अशी भजी एकदा नक्की करा। मस्त मस्त असे हे भजी तयार होतात। तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतोय नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका, आणि व्हिडिओ आवडला लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब करा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।